फ्रेंड्स आपल्या जादव्स इन ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे आणि मला तुम्हाला आज एक गोष्ट सांगायची आहे। जर का तुम्ही जर पाहिलं तर जे आम्ही व्हिडिओ शूट करतो तर हे व्हिडिओ बऱ्यापैकी आपले सॅटरडे आणि संडे म्हणजे ज्या दिवशी आम्हाला सुट्टी असते त्याच दिवशी हे व्हिडिओ शूट केले जातात। पण प्रॉब्लेम असा असतो की त्यात पण आमचे सॅटरडे आमच्याकडे आमचे फ्रेंड्स येत असतात किंवा आम्ही पण आमच्या फ्रेंड्सकडे जात असतो, त्यामुळे कधी कधी कसं होतं की व्हिडिओ शूट करणं शक्य होत नाही आणि त्यातून पण आम्ही म्हणजे जसा वेळ मिळेल तशी व्हिडिओ शूट करत असतो आणि ती माहिती आम्ही नवनवीन तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर आज आहे सॅटरडे, तर म्हटलं चला आज पण काहीतरी नवीन व्हिडिओ शूट करूयात। आज जरा रिलॅक्स होतो आम्ही, गेल्या आठवड्यातच आमच्याकडे आमचे काही फ्रेंड्स येऊन गेले आणि मग एक वीकेंड आम्ही हा आमच्यासाठी स्पेअर ठेवला होता। तर आज गार्डनचे थोडे अपडेट पण मी तुम्हाला देणार आहे आणि आपल्या गार्डनमध्ये वेगवेगळ्या फळांची झाडं आहे हे तुम्ही पाहिलंच आहे आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये। आणि जर तुम्ही आपला आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात मी मँगो फ्लोटची रेसिपी दाखवली होती। माझी एक फ्रेंड आहे फिलिपिनो फ्रेंड शीला, तर ती माझ्याकडे आली होती तर तिने ती रेसिपी म्हणजे मला शिकवली होती आणि मी ती तुमच्यासोबत पण शेअर केली होती। तर त्या व्हिडिओची लिंक मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर ती जाऊन तुम्ही नक्की चेक करा। आणि आपल्या एक ताई आहेत सुवर्णा नाव आहे त्यांचं आणि त्या रेग्युलर आपले व्हिडिओज पाहतात आणि आवर्जून कमेंट करत असतात नेहमी। तर त्या ताईंनी मला मागे कमेंट केली होती की ताई एवढे छान छान फळं आहेत तुझ्या गार्डनमध्ये तर तू त्याची वेगवेगळ्या रेसिपी का करत नाही किंवा असं, तू आम्हाला पाहिलं त्या आवडतील नक्की। तर आता बागेमध्ये दुसरी तर कुठली फळं नाहीयेत, आता सगळे संपलेली आहेत, आता सध्या ऑरेंजेस आहेत। तर म्हटलं चला आज ऑरेंजचा ज्यूस बनवूयात आणि तो पण तुमच्यासोबत शेअर करूयात। आणि अजून पण काही गार्डनचे नवनवीन अपडेट आहेत ते पण मला तुम्हाला द्यायला आवडतील। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपण त्यांच्याकडनं पण काही गोष्टी जाणून घेऊया। नाही मग अशी दीपाली ज्याप्रमाणे म्हटली की आम्ही मंडे टू फ्रायडे बिझी असतो, बऱ्यापैकी सगळेच लोक बिझी असतात मंडे टू फ्रायडे, आम्ही दोघे जॉब करतो फुल टाइम, त्यानंतर शौर्यकडे बघायचं असतं आणि त्यामुळं इथं दुसरं कोणी सपोर्ट सिस्टीम नसते आपल्याला, आमच्या पालक नाहीत, आई गेली आता इंडियात परत, त्यामुळं आम्ही दोघं आणि शौर्य एवढंच असतो आम्ही, त्यामुळे त्याच्याकडे बघायचं असतं, कामं बघायची असतात आठवड्याभराची आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत सामाजिक भान म्हणून काही गोष्टी करत असतो, समाजसेवा म्हणून काही गोष्टी करत असतो। तर ह्या सगळ्या बघून नंतर जे टाईम उरतो तो आम्ही तुमच्यासाठी द्यायचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे आमचे आठवड्यातनं तेवढ्या फ्रिक्वेंटली व्हिडिओ येत नाही जे एखादाचे बाकीचे ब्लॉगर्स करते असतील, डेली पण करत असतील काही लोक, आम्हाला तेवढं शक्य होत नाही। तर आम्हाला खात्री आहे की तुम्हाला आठवड्यातनं आमचा जरी एक व्हिडिओ आला तरी तुम्हाला तुम्ही आवडीने तो पाहाल आणि त्यातनं आम्ही प्रयत्न करू की यापेक्षा जास्त वेळ देत आला तर तेवढा वेळ देऊ आम्ही नक्कीच। आणि फर्स्ट प्रायोरिटी आपली पहिली फॅमिली आहे, नंतर जॉब आहे आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी, तुमची पण तशीच असली पाहिजे आणि की तुमच्या नोकरी तुमचं जे काय फॅमिली आहे त्याच्यानंतर हे व्हिडिओज वगैरे असतो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आणि आम्हाला माहिती द्यायला नक्की आवडतं। परंतु हा टाइमाचा वेळेचा अभाव असल्यामुळे थोडी माहिती कमी प्रमाणात मिळते, तुम्हाला कमी व्हिडिओज मिळतात, त्याबद्दल आम्हाला खरंच तुमच्या म्हणजे सॉरी म्हणून वाटतं, आम्हाला वाईट वाटतं आम्हाला, परंतु आम्ही प्रयत्न करतो जास्तीत जास्त वेळ देण्याचा आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याशी शेअर करण्याचा। तर दीपाली म्हटली त्याप्रमाणे आपण बघूयात आता गार्डन मधले अपडेट्स आणि काय ऑरेंज कसे दिसतात आमचे बघा तुम्ही पण आणि कळवा आम्हाला कसं वाटलं तुम्हाला। चला आता आपण जाऊयात ऑरेंज पिकिंगला, आता जाऊयात, शौर्य सकाळपासून म्हणते आपण ऑरेंज पिकिंग कधी करणार आहे, तर चला आता आपण जाऊयात सगळे। मी आता गार्डन मध्ये आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता वेदर आजचं खूप क्लाउडी आहे, हवा पण खूप सुटलेली आहे, तर तुम्हाला थोडासा हवेचा पण आवाज येत असेल तर त्यासाठी खरंच सॉरी। आणि चला आता आपण हे ऑरेंज तोडून घेऊयात, तुम्ही पाहू शकता हे ऑरेंज आता मी मागे तुम्हाला दाखवले होते तेव्हा पूर्ण ते असे हिरवे होते, आता पूर्ण त्याला असा पिवळा कलर आलेला आहे बघा। आणि केवढी मोठी साईज आहे ह्याची तुम्ही पाहू शकता, खूप मोठी साईज आहे ऑरेंजेसची आणि बऱ्यापैकी भरपूर ऑरेंजेस लागलेले आहेत झाडाला। आणि तुम्हाला माहितच आहे हे आपलं कलमी झाड आहे, तर इकडे ऑरेंज आणि इकडे लेमन आहेत आपल्या झाडाला, तर हे ऑरेंज आता आपण तोडून घेऊयात। आणि लेमन मग कसं होतं, मला जसे लागतात तसे मी एक एक लेमन तोडून घेत असते कुकिंगमध्ये जेव्हा मला लागतं तेव्हा। आणि चला आता हे तोडून घेते मी, शौर्य तुम्हाला हेल्प करणार ऑरेंज तोडायला, कम हियर, फोन ठेवा तिकडे थोडा कट, हे का हेवी आहे का, ओ हे बघा ऑरेंज तोडलेला आहे आता आम्ही आणि हे बघू शकता तुम्ही किती छान आहे, खूप डाग नाहीये काय नाहीये, हे बघू शकता तुम्ही, हळू हळू शो हळू हळू लागेल तुला, ओके लागलं का, हे बघा हे दोन ऑरेंजेस इथं तोडून झालेले आहेत आता। आपण मला वाटते मी अजून एकच तोडणार आहे आणि मी बाकीचे ठेवणार आहे कारण की मी आता ज्यूस हा फक्त दोन ऑरेंजेसचाच बनवणार आहे आणि फक्त ऑरेंजचा नाही तर मी त्याच्यात ऍपल पण टाकणार आहे कारण की हा थोडासा आंबट लागू शकतो म्हणून मग मी थोडासा
त्याच्यात एक ऍपल पण ऍड करणार आहे. तर मी आता दोन अजून एक तोडून घेते, तर तीन ऑरेंज मी आता घेते तोडून. आणि हे पण एक तुटून म्हणजे सकाळी पडलं कळून वाटतं, तर ह्याचा कलर नाही झालेला अजून, पण हे पण ऑरेंज आहे हे बघा, ह्याला कलरच आला नाही पण. ओके अजून एक तोडते. आणि हे जे दोन दिसतात ना खाली, तर हे अजून थोडेसे हिरवे आहेत, तर मला वाटतं हे ठेवूयात आपण अजून थोडे. वरती पण आहे का? पण हे छोटे मला वाटतं, हे राहू दे आपण, हे तीन पुढच्या वेळी तोडूया. आणि आता हे तीन तोडून चार आहेत हे. हे बघा ऑरेंजेस आता किती छान दिसतात ना आपले. मी पाहिलंच आता मी ऑरेंज तोडून आणले आपल्या गार्डन मधले. आणि हे जे ऍपल आहे ते ऍपल पण मी आता त्या ज्यूस मध्ये टाकणार आहे, म्हणजे ऍपलचा आणि ऑरेंजचा मिक्स ज्यूस बनवणार आहे मी. तर मी काय करणार आहे, ऍपल मी डायरेक्ट कट करून मी ज्युसर मध्ये बनवणार आहे हा ज्यूस. तर डायरेक्ट ऍपलचं काय स्किन काढायची गरज नाहीये, फक्त ह्या ऑरेंजची आपल्याला स्किन काढावी लागते. तर मग नंतर मी दाखवणारच आहे तुम्हाला म्हणजे माझा कसं ज्यूसर आहे आणि त्याच्यामध्ये मग हे कसं केलं जातं, तर हे मी तुम्हाला दाखवते. तर त्याच्या आधी मी ह्या ऑरेंजची स्किन काढून घेते पहिल्यांदा. ते स्किन काढून घेतल्यानंतर आहे ना, मी असं मस्त आता ऍपल पण असे बारीक पीसेस करून घेतले ऍपलचे. आणि आता मी हे ज्यूस बनवणार याचा. हे बघा असे स्वच्छ धुवून घेतले ते. चला आता मी हे सगळे वॉश करून घेतलेले आहेत फ्रुट्स आपले इकडं. आणि हा ज्यूसर आहे, तर हा ज्यूसर जो आहे ना, असे वेगवेगळे पार्ट्स आहेत त्याचे पाहू शकता. आणि हा आता सगळा मला असेंबल करावा लागेल. तर ह्याचे सेपरेट सगळं म्हणजे तुम्ही ह्या त्याचं सगळं जे उरतं कचरा आपला तो फ्रुटचं जे वेस्ट आहे ते ह्यात पडतं. मी तुम्हाला दाखवते नंतर. आणि मी आता पहिल्यांदा हा जोडून घेते. तर हा ज्यूसर जो आहे अशा वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये आहे, माहिती त्याला अशी एक चाळणी पण आतमध्ये दिलेली आहे, तर ह्यातनं पूर्ण हा ज्यूस ड्रेन होतो. तरी ह्याचा जो वापर आहे ना हा उन्हाळ्यात बऱ्यापैकी खूप जास्त होतो, कारण उन्हाळ्यात भरपूर असा फ्रेश ज्यूस आम्ही करून पित असतो म्हणजे. तर आता ह्या थंडीमुळे मी आत ठेवून दिलेला होता, तर आता मी परत तो बाहेर काढलाय आज. तर चला आता मी हा जोडून घेते पहिल्यांदा आणि मग ज्यूस बनवायला घेऊयात आपण. तर हे जे आहे ते डायरेक्ट आपल्याला वरून सोडायचं आहे आणि नंतर हे वरती लावून तो बरोबर ज्यूस ह्यातनं बाहेर आता इथनं ड्रेन होणार. मी जी तुम्हाला जी जाळी दाखवली त्या जाळीतनं तो बाहेर येणार. आणि ह्या इथं हा जार आहे, हा मग आहे, ह्या मग मध्ये तो ज्यूस येणार. आता हे पाहूयात आपण हे कसं होतं. इकडे मी लाईट आता ऑन केलेली आहे आणि हे डायरेक्ट आपण टाकून घ्यायचं वरती इथं. आणि खाली आपण हे बटन ह्याला खाली दिलेलं आहे, हे लो आणि हाय, हाय स्पीडवर. पण ह्याला आपण लो ह्याच्यावर केलं तरी चालतं, कारण की ऑरेंज हे सॉफ्ट असतं आणि जे हार्ड आहे जसं की बीटरूट झालं किंवा गाजर झालं किंवा ऍपल, हे थोडे हार्ड असतात ही फळं. तर त्यासाठी मग हे आपल्याला हाय म्हणजे जो बटन आहे हायवर, तर तिथे हे चालू करावं लागतं. तर हे सॉफ्ट असल्यामुळे आपण हे लो वर केलं तरी होतो याचा ज्यूस. हे बघा आपला ज्यूस तयार झालेला आहे इथे, तुम्ही पाहू शकता. आणि एकदम क्विक होतो म्हणजे एका मिनिट पण लागत नाही हा ज्यूस तयार व्हायला. आणि एकदम फ्रेश आहे तुम्ही पाहू शकता. फक्त ह्याच्यात काय होतं, थोडस वेस्ट जातं. म्हणजे आता मी तुम्हाला दाखवते ह्याच्यातून किती वेस्ट गेलंय. हे डायरेक्ट फळ आपण डायरेक्ट खाल्लं तर डायरेक्ट आपण ते पूर्ण खाल्लं जातं, पण जेव्हा ज्यूस बनवतो त्यातून भरपूर वेस्टेज तयार होतं. तर मी तुम्हाला दाखवते आता इथे. पण आपल्याला प्युअर म्हणजे प्रॉपर फ्रेश ज्यूस प्यायचा असेल तर तेवढं चालतं. पण हे बघू शकता आता तुम्ही, एकदम फ्रेश ज्यूस तयार झालेला आहे आपल्याकडे ह्या मग मध्ये. आणि हे जे मी तुम्हाला म्हटलं ना हे जे वेस्ट जातं एवढं, तर इथे पाहू शकता इथे मी बॅग लावली होती त्याला. तर त्या बॅग मध्ये हा सगळा कचरा आता इथे, कचरा नाही म्हणता येणार हा, पण हे जे पाहू शकता तुम्ही ऑरेंजचं हे जे आहे, तर ह्यातला पूर्ण ज्यूस बारीक त्या चाळणीतनं गाळला गेलेला आहे गाळणीतनं. आणि हे पण ऍपलचं आहे, तुम्ही पाहू शकता ही स्किन ऍपलची अशी. तर हे सगळं बाहेर पडलेलं आहे त्यातनं. तर ती गाळणी असल्यामुळे ना एकदम फाईन एकदम बारीक इथे ज्यूस गाळला जातो. तर तुम्ही पाहू शकता हा ज्यूस आता आपला इथे तयार झालेला आहे. आणि खूप इझी आहे, थोडस क्लिनिंगला थोडं लागतं करावं, हे दोन तीन पार्ट ह्याचे वॉश करावे लागतात, पण इट्स ओके. म्हणजे आपण कधीतरी फ्रेश ज्यूस प्यायचा असेल तर तेवढं आपण करू शकतो. तर खूप कन्व्हिनियंट आहे हा आणि खूप छान आहे हा ज्यूसर. मला घेऊन आता ह्याला भरपूर वर्ष झाले, मी तेव्हापासून वापरतीये. दर उन्हाळ्यात ह्याचा खूप जास्त युज केला जातो. चला आता आपण ज्यूस घेऊयात. झाला ज्यूस? यस. ती झाला बघ, रेडी झाला. ऍपल आणि ऑरेंजचा मिक्स केला मी. ओके चला आता हे मी मस्त असा हलवून घेते ज्यूस. आणि ह्याच्यात येणार मी थोडस पिंक सॉल्ट पण टाकणार आहे, छान चव येते. हे बघा थोडस सॉल्ट टाकणार आहे, खूप नाही जास्त टाकायचं, एकदम किंचितच टाकायचंय.
आणि परत एकदा हलवून घ्यायचा. ओके, तुला सर्व करायचं शोर ग्लास मध्ये. ओके, धर तुझ्या हाताने सावकाश होत. मी ग्लास पकडते, तू ज्यूस टाक. का तू ग्लास पकड, मी ज्यूस टाकते. ओके, स्ट्रॉ देऊ का तुला? कसं झालंय? नाईस, आवडलं तुला? आंबट नाही ना जास्त? सावर नाही येणार फार? लिटल बिट. ओके, हे घे तुला स्ट्रॉ शौर्य. ओके, चला आता आम्ही पण टेस्ट करतो आणि कसं झालाय तुम्हाला सांगतो. हे बघा किती छान दिसतंय ना. या सगळे ज्यूस प्यायला. आम्हाला माहिती आता आपल्या इकडे उन्हाळा चालू आहे आणि अशा वेळी जास्तीत जास्त आपल्याला थंड पेयांची गरज पडते, तर तुम्ही पण आपल्या घरी असे थंड असे ज्यूस करून प्या, म्हणजे सगळ्यांना छान थंडावा मिळेल. आणि तर असा होता आमचा हा आजचा हलका फुलका ब्लॉग. आणि शौर्याचा ऑलरेडी ज्यूस पिऊन झालेला आहे आणि त्यांनी लगेच संपूल पण टाकला. तो कसं झालंय ज्यूस? ज्यूस खूप छान आलाय, ऍज युजल खूप मस्त आलाय. आणि स्वतःच्या गार्डन मधल्या फळांचा फ्रेश ज्यूस घ्यायचा म्हणजे याच्यापेक्षा भारी आनंद नाही. तुम्ही पण बाग पण म्हटलं, आम्ही तसंच एखादं झाड तरी आपल्याकडे असलं तर खूप चांगलं वाटतं आपल्याला पण ते वाढताना बघणं आणि त्याच्या फळाचा डायरेक्टली असा फ्रेश फळांचा आनंद घेणं. तर प्रयत्न करा एखादं झाड लावायचा तुम्ही पण. आणि या नोटवरच आम्ही आता आजचा आमचा व्हिडिओ म्हणजे फिनिश करतोय. तर पाहत राहा आमचे व्हिडिओ, लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्कीच. आणि नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही भेटू. तोपर्यंत बाय बाय.